सर्वांना जोहार. आदिवासीयत म्हणजे नक्की काय? तर आदिवासीयत म्हणजे आदिवासी जीवनशैली, पारंपरिक नाच, पारंपरिक सण, जे काही निसर्गावर आधारित आहेत ते, त्यांची रूढी परंपरा, त्यांची संस्कृती, हेच सर्व जगणे म्हणजे आदिवासीयत होय. सध्या आदिवासी माणूस हा मॉडर्न किंवा लक्झरीसाठी त्यांची रूढी परंपरा जी निसर्ग आधारित आहे ती सोडून तो दुसऱ्या संस्कृतीकडे आकर्षिला जातो, पण हीच खरी आदिवासी जीवनशैली, हाच खरा जीवनाचा मार्ग आहे. आदिवासीयतच जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे हे आता स्पेशालिस्ट डॉक्टरने सुद्धा मान्य केलं आहे. कोण आहेत ते डॉक्टर, कुठचे आहेत ते डॉक्टर, हे नक्की हॉस्पिटल आहे की आदिवासी संस्कृती रूढी परंपरा ह्याचं दर्शन घडवणारं एक केंद्र आहे. आदिवासी संस्कृती दर्शनासोबतच येथून आदिवासी जगण्याचा मार्ग, आदिवासी जीवनशैलीचे मूल्य देखील पेशंट घेऊन जातोय, ते देखील फ्रीमध्ये. तर कोण आहेत ते महान डॉक्टर हे आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. डॉक्टर सुनील पराड ह्यांनी हा व्हिडिओ एक्सप्लोअर केला आहे आणि त्याचबरोबर ज्यांचं हे दवाखाना, ज्यांचा हा दवाखाना आहे त्या दवाखान्याचं नाव काय आहे, तर निसर्ग हॉस्पिटल. आणि ते डॉक्टर कोण आहेत, त्यांची ही कल्पना कशाप्रकारे त्यांना असं हॉस्पिटल बनवण्याची कल्पना आली आहे, याच्यावर सविस्तर चर्चा आणि पूर्ण दवाखान्याचं एक दवाखाना एक्सप्लोअर करण्यात आला आहे. आणि हा दवाखान्यातून लोक काय घेऊन जातात आणि हा दवाखाना असा का बनवला आहे आणि त्याचं पेशंटवर काय इफेक्ट पडतो हे आपण पाहणार आहोत. जग हे आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करत आहेत आणि ते का, तर त्याचं कारण हेच आहे की एवढ्या स्पेशालिस्ट डॉक्टरने हे मान्य केलं आहे. डॉक्टर तर नेहमी सायन्सवर विश्वास ठेवतात, पण आदिवासी संस्कृतीमध्ये देखील सायन्स आहे. दाखवणारे डॉक्टर कोण आहेत तर आपण ते पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मत आणि आपण आदिवासी जीवन जगतोय का नाही, आपली सण उत्सव पाळतोय का नाही हे देखील कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संस्कृती जपण्यासाठी सुरुवात करा. स्टार्ट. जोहार. आज आपण आलोय गुजरातमध्ये कोटबा या गावी आणि बघतोय हे प्रकृती जनरल हॉस्पिटल आहे. आणि प्रकृती म्हणजे हा निसर्ग आणि त्या बेसवरती डॉक्टर शांतिकर वसावा आणि दयाराम वसावा आणि एक आदिवासी समाजाचे डॉक्टर आहेत आणि त्यांनी एक हॉस्पिटल उभं केलेलं आहे. तर आपण ते हॉस्पिटल बघूया की प्रकृती आणि आदिवासींचं किंवा मानवाचं कसं नातं आहे आणि त्या पद्धतीने ह्या हॉस्पिटलची एक थीम त्यांनी तयार केली अतिशय सुरेख, जे आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा ह्या गोष्टी त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. आणि हा जो आपण बघतोय हे प्रकृती हॉस्पिटल आहे, प्रकृती मेडिकल स्टोअर आहे, त्या नावानेच आहे. प्रकृती म्हणजे निसर्ग आणि निसर्गाच्या माध्यमातून तिथे वारली चित्रांच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. आणि हे जे वर्क केलेलं आहे हा इथे जनरल ओपीडीचा एरिया आहे, पुढे रिसेप्शन आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर भिंतीवर सगळीकडे बघाल तर हे जे काही निसर्गाशी जोडलेल्या गोष्टी आहेत त्या ह्या हॉस्पिटलमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. हे रिसेप्शनचा एरिया आहे आणि ते सुंदर वारली चित्रही रंगवलेले आहेत. हा कन्सल्टिंग रूम आहे पेशंटला तपासण्यासाठी, ते पण एकदम थीम जी आहे ती आपल्या पारंपरिक पद्धतीने. त्याचबरोबर हा मधला जो पोर्शन आहे तुम्ही इथे बघू शकता, हा वरती जाणारा जिना आहे, तिथे बांबूचं पूर्ण काम केलेलं आहे. पाठीमागे जी पेंटिंग काढली भिंतीवरती तिथे तुम्ही बघू शकता की भारतातल्या वेगवेगळ्या जमाती आहेत, इथे त्याचं दर्शन दाखवलं आहे. पावरा जमात आहे, आपल्या ज्या नॉर्थ ईस्टचे लोक आहेत, आसामचे आहेत, ते राठवा कम्युनिटी आहे, असे वेगवेगळ्या जमातीचे चित्र दाखवले. इथे तारपावर नाचणारे लोक आहेत. त्याचबरोबर ही पृथ्वीचं आणि मानवाचं कसं नातं आहे त्या बेसवरती एक थीम त्यांनी तयार केलेली आहे. आणि ह्या आजाराचे किंवा जो कोरोनाचा काळ होता तिथे डॉक्टर कसा एक सेफ गार्ड म्हणून उभा राहिला, तिथे सगळे जे काही धार्मिक गोष्टी होत्या त्या बंद पडल्या होत्या. शेवटी एक आरोग्याचा रक्षक म्हणून डॉक्टरना पुढे यावं लागलं आणि कोरोनाची थीम इथे दाखवलेली आहे. आणि हे ज्या पृथ्वीचं जे
नाश चालेल किंवा जे कोरोनामध्ये लोकांचं मायग्रेशन चालेल, लोकं चालत जात होती, तेही इथे दाखवायचा प्रयत्न केला. तिथे डॉक्टर खंबीरपणे उभे राहिले आणि लोकांना वाचवायचं काम केलं. त्याचबरोबर ह्या धर्तीवर तुम्ही हे सगळं बघू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारची वारली चित्र काढले, त्या वारली चित्राच्या माध्यमातून ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता. वरच्या छताकडचं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण बांबूचं काम त्याने केलेलं आहे, बांबूचं काम केलेलं आहे ते तुम्हाला दिसतंय. आपण असंच वरती बघू शकतो की कशा पद्धतीने हे प्रकृती हॉस्पिटल आहे ते डॉक्टर शांतीकर वसावा आणि त्यांची ज्याची इथे डिझाईन केलेलं आहे. ते वरती वरच्या माळ्यावर येताना हे तुम्हाला बाजूला दिसतं, हे मधुबनी पेंटिंग आहे जे आदिवासी बिहार लोकांचं, बिहारमधील लोकांचं प्रसिद्ध असतं. तर त्याच जोडीला तुम्हाला इथे हे हॉस्पिटल कम म्युझियम जास्त वाटते, की जिथे पारंपरिक गोष्टी ज्या जीवनाशी जोडलेल्या, त्यामुळे आदिवासींचं जीवनमान हे ॲव्हरेजली खूप निरोगी आणि ते 500 वर्षापर्यंत पूर्वीचे माणसं जगायचे. तर त्याच जोडीला हे हे त्यांचे ढोल वाद्य आहे. आणि वाद्य म्हणजे काय, तर ते नुसतं नाचण्यासाठी नाही, एक प्रकारचा शारीरिक व्यायाम असतो. आणि त्या पद्धतीने आदिवासी लोक आपली जीवन पद्धती जगत असतात. बाजूला तारपा आहे, तीरधनुष्य आहे. एक तीरधनुष्य घेऊन एखाद्या प्राण्याच्या मागे धावणं हे एक व्यायामाचा प्रकार आहे. पारंपरिक मासे पकडायचे ज्या काही पद्धती आहेत त्या इथे तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर आत्ता लोक आटी आटा जो आहे तो ह्या करतात, तेही पारंपरिक पद्धत इथे दाखवले. चूल दाखवलेलं आहे किंवा त्यांची स्टोरेज सिस्टम आहे ती इथे त्यांनी दाखवली, की पूर्वीचे लोक कशा पद्धतीने बिना कुठल्याही औषधे न वापरता आपलं धान्य कसं साठवून ठेवायचं, त्या ह्या कोठी आहेत त्याच्यामध्ये धान्य साठवलं जातं. अशा पद्धतीने हे म्युझियमच्या माध्यमातून लोकांना एक संदेश द्यायचं काम प्रकृती हॉस्पिटल करत आहे. स्टोरेज सिस्टम आपण त्याची बघितली. त्याच जोडीला हे गुजरातमधलं पारंपरिक आदिवासींचं जे राठवाक जमात आहे त्यांचं हे पेंटिंग आहे, त्या पेंटिंगच्या माध्यमातून हे चित्र दाखवायचं काम इथे ह्या प्रकृती हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे. पदोपदी तुम्हाला वारली चित्र तर दिसतच आहेत, की कशा पद्धतीने वारली चित्राच्या माध्यमातून इथे बघा, जे आम्ही खाली तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने शिकारीची थीम दाखवलेली, की कशा पद्धतीने समूहाने लोक जाऊन पूर्वी शिकार करायची आणि पारंपरिक हे वापरायची जे काय संसाधन असेल ते ह्याच्यासाठी. त्यातून ह्याच्या पाठीमागे शेतीची पारंपरिक पद्धत दाखवलेली आहे, की कशा पद्धतीने भात जोडणे असेल, लावणे असेल किंवा वाढवणे असेल, ह्या साऱ्या गोष्टी ह्या वारली चित्राच्या माध्यमातून दिसलेली आहे. वारली चित्राची पण खासियत असं आहे की ते चित्रात येते, की लिपी आहे त्या माध्यमातून आदिवासी माणूस आपली जे काही जीवन यापन असते सांगायचा प्रयत्न करतो. आणि खास करून हे जे थीम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, की भात सडणीपासून तांदूळ वगैरे केला जातो, त्याच्यातून मग कशा पद्धतीने पुढे जात्यावर दळलं जातं, दळण्याची प्रक्रिया पण इथे आपण चित्राच्या माध्यमातून बघू शकता. आणि त्याचबरोबर भाकरी चुलीवर कशा बांधल्या जातात हे सगळं ह्या प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर शांतीकर वसावा, जे आदिवासी एकता परिषदचे आज राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या संकल्पनेतून हे प्रकृती हॉस्पिटल इथे साकारलेलं आहे. आणि अतिशय म्हणजे एखादा पेशंट आल्यानंतर ह्या इथल्या जी काही प्रक्रिया बघूनच त्याला खूप आनंद आणि एक मन उत्साहित होऊन आणि त्याचा आजार कसा कमी होईल त्यासाठी ही चांगली व्यवस्था इथे या प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून आज आपण बघू शकतो. तर डॉक्टर शांतीकर वसावा आणि त्यांची जी टीम आहे, डॉक्टर दयाराम वसावा, ह्या लोकांनी हे चांगलं हॉस्पिटल इथे उभारलेलं आहे. आणि खाली आपण कालपासून इथे बघत आलो की कशा पद्धतीची व्यवस्था आहे, तर हे एक सुसज्ज असं जनरल हॉस्पिटल आहे आणि अतिशय खेड्यागावामध्ये आणि गरीब लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने हॉस्पिटल बनवलं आहे. तिथेच जे आता मॉडर्न लाईफस्टाईल आहे लोक जगत आहेत, त्यांना पुन्हा जी काही पेशंट येतील त्यांना ही जी जी पुरातन आदिवासी लोकांची जीवन पद्धत होती आणि कशा पद्धतीने निरोगी राहिलं जातं तर ते दाखवायचं काम, जे फक्त एखादा पैसा जनरेट करण्यासाठी हे हॉस्पिटल नसून तर लोकांना आरोग्य कसं स्वस्तामध्ये किंवा कशा पद्धतीने चांगलं देते हे दाखवायचं काम मध्ये केलं. आज हमें प्रकृति जनरल हॉस्पिटल कोटबा में, गुजरात के एक छोटे से गांव में, और इस हॉस्पिटल के ओनर डॉक्टर शांतीकर वसावा हमारे साथ हैं. तो हम उनसे जानना चाहते हैं कि जो हमने अभी हॉस्पिटल देखा उसमें बहुत अच्छा हमें लगा कि जो पारंपरिक चीज़ें यहां हमको दिखाई दे, तो आपको ये कैसे थी मतलब मन में आया और किस बेस पर आपने इस हॉस्पिटल का निर्माण किया? जी थैंक यू सुनील जी. मैं डॉक्टर शांतीकर वसावा. तो ये हॉस्पिटल नर्मदा डिस्ट्रिक्ट के साथ बड़ा तहसील के कोटबा गाँव में बनाया है. उसके पहले मेरा हॉस्पिटल राजपिपला में ऋतु हॉस्पिटल है और मैं गायनेकोलॉजिस्ट हूँ, जिसमें स्त्री रोग विशेषज्ञ हूँ. तो ये हॉस्पिटल बनाने का मेन जो
मेरा मकसद था ये मुझे गांव में जाना था। हमारे साथी सिटी की ओर जा भागते हैं, तो मेरी इच्छा थी कि मैं गांव में जाऊं, मेरा गांव है, वहां जाके ये हॉस्पिटल बनाऊं और हॉस्पिटल ऐसा बनाऊं कि मैं जो यूनो और पूरा विश्व जो कल्पना करता है कि आदिवासी संस्कृति, आदिवासी जीवन मूल्य, आदिवासी जो रहनी कहनी है वो बचनी चाहिए अगर ये धरती को हम बचाना चाहते हैं। तो हम कहीं ना कहीं इन बातों को स्पीच के द्वारा, भाषण के द्वारा लोगों को बताना चाहते हैं और बुकों में लिखते हैं, लेकिन बुक कोई पढ़ता नहीं है। तो मैंने सोचा कि यहाँ इतने सारे पेशेंट्स आते हैं, अगर मैं इस हॉस्पिटल को जो आदिवासी परंपरा है, आदिवासी जीवन मूल्य है, आदिवासी जो संस्कृति है, इसी के हिसाब से ही बनाऊं तो मुझे बोलने की ज़रूरत नहीं, लोग देख के इस चीज़ को अपनाएंगे। और क्योंकि मैं गायनेकोलॉजिस्ट हूँ, इतना बड़ा डॉक्टर हूँ, पेशेंट हमारे लोगों को अभी तक हमारी जो कल्चर है, हमारे जो जीवन मूल्य है, उसके बारे में किसी को बताने में शर्म आती थी। तो मैं अगर डॉक्टर ये चीज़ करता हूँ तो कहीं लोगों को ऐसा लगेगा कि ये डॉक्टर ही यही चीज़ फॉलो करते हैं तो हम क्यों ना करें, हमारी इतनी अच्छी कल्चर है। तो उसी हिसाब से मैंने ये हॉस्पिटल, और मैं आदिवासी एकता परिषद के साथ जुड़ा हूँ जो एक वैचारिक आंदोलन पूरी दुनिया में चल रहा है। तो ये विचार आदिवासी एकता परिषद की विचारधारा में से ही निकला। तो सभी इस धरती पे सभी कोई बचे, मानव ही नहीं सभी जीव बचे, इसी विचार से मैंने इस हॉस्पिटल का ये निर्माण किया है। पूरा का पूरा जो स्ट्रक्चर है, कोई आर्किटेक्ट नहीं है, कहीं खुद ने ये सोचा और ये बनाया। तो हमने डॉक्टर शांतिकर वसंत से सुना है कि उनके मन में क्या भावना थी। भाषण देने से अच्छा है कि जो हम लोगों को दिखा सकें और देख के ज़्यादा हम समझ सकते हैं। इसी थीम के ऊपर जो हमारी पारंपरिक व्यवस्था है, प्रकृति से जो हमारा जुड़ाव है, हमारा जो रिश्ता है, उसको दिखाने की कोशिश हॉस्पिटल में उन्होंने की है। तो बहुत अच्छी सोच है। और इसी और इसी से सुनील जी, मैं एक और भी बात बताना चाहूँगा, यही इस हॉस्पिटल में कहीं पर भी आपको TV नहीं दिखाई देगी। तो मेरा मानना ये है कि यहाँ पर प्रेगनेंट लेडी आती है तो उनको थोड़ी देर देखने में शर्म आएगी, लेकिन उसको 2-3 घंटा बैठना है तो देखना ही पड़ता है। और मैं ये मानता हूँ कि ये जो हमारा जो कल्चरल वैल्यूज़ है, वो माँ को तो जाए, लेकिन जो बच्चा है पेट में उसको, उसी को भी कहीं ना कहीं ये चला जाए, ताकि आने वाली पीढ़ी, हमारी पीढ़ी जो इस कल्चर को भूलने लगी है, उसके मन में जाएगा। ऐसा तो साइंटिफिक कोई रीज़न नहीं है, लेकिन जो माँ सोचती है उसके साथ साथ जो आने वाला बच्चा है वो भी इसी दिशा में जाएगा, ऐसा ये मेरा मानना है। तो इसी के हिसाब से ही ये हॉस्पिटल बनाया है। एकदम सही बात जो बोली डॉक्टर साहब ने, कि सिर्फ बॉडी या शरीर नहीं तो मन का भी बहुत गहरा रिश्ता होता है हमारे शरीर के साथ, और वही परिणाम करता है जो अभी डॉक्टर साहब ने बोला कि 100% साइंटिफिक है कि जो हम देखते हैं वही हमारी सोच में जाता है। और हमारे जब ये हमारी जो औरत होती है उसके पेट में यदि बच्चा होता है तो संस्कार उसी तरह से ढलते हैं। तो ये बहुत मतलब गहरा विचार है और बहुत अच्छे से इस हॉस्पिटल को सामने सजाया। तो ये इस माध्यम से आपको दिखाना चाहते हैं। थैंक यू। तर आपण बघितलं हे प्रकृती जनरल हॉस्पिटल हे फक्त हॉस्पिटल नाही तर बाहेरून जे काही रुग्ण येतात आणि त्यांच्यासोबत जे नातेवाईक येतात त्यांना एक संदेश देणारा एक इन्स्टिट्यूशन आपण सांगू शकतो की तिथे आला आणि दवा उपचार घेतला नाही तर ह्या उपचारासोबत आपलं जीवन जी शैली आहे ती कशी आपण बदलली पाहिजे आणि पारंपरिक जीवन पद्धतीने कशा पद्धतीने जुनी लोक हे जीवन जगत आलेले आहेत हे सांगण्याचं काम की तिथे शिकवण्याचं काम हे हॉस्पिटल करते आणि सहजतेने शिक्षण आहे, कोणाला इथे जबरदस्ती शिकवलं जात नाही। तर बघता बघता आपण शिकू शकतो की कशा पद्धतीने पारंपरिक जीवन पद्धती शिकून आपलं आरोग्य कशा पद्धतीने चांगलं राहू शकतं, फक्त इंजेक्शन आणि गोळ्या नाही तर हे एक शिक्षणाचं काम, सामाजिक जागृतीचं काम हे जनरल हॉस्पिटल आपल्या प्रकृती हॉस्पिटल लोकांना देते। तर म्हणून फक्त इथे पेशंट फक्त दवा उपचार घ्यायला येत नाही तर इथे गोष्टी शिकायला पण येतो की ह्या आम्हाला कसं जीवन पारंपरिक पद्धतीने जगलं पाहिजे आणि हे प्रकृती आपल्याला कशी जगवते कसं शिकवते हे शिकवण्याचं काम हे जनरल हॉस्पिटल करत आहे।